जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात आज 5 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत, जे की अनेक विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असणार आहे जाहिरात कधीपर्यंत येणार, दुसरा मुद्दा अगोदर लेखी परीक्षा की मैदानी चाचणी, तिसरा मुद्दा ईडब्ल्यूएस ला वयात सूट मिळणार का की नाही मिळणार त्याबद्दल, चौथा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीचा भरतीवर काय परिणाम होणार आहे, आणि पाचवा मुद्दा आहे मराठा आरक्षण 10% मग ईडब्ल्यूएस काढायला पाहिजे का नाही पाहिजे। असेच जर तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो पोलीस भरती रिलेटेड, तर त्याचं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे। तुमच्या प्रश्नांवरती मी 100% व्हिडिओ नेहमीच घेऊन येत असतो, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा, आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या आणि नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या। पोलीस भरती संदर्भात काही अपडेट असेल मी तुमच्यापर्यंत 100% घेऊन येईल। तर बघा मित्रांनो, पहिल्या मुद्द्यावरती चर्चा करूया आपण, जाहिरात कधीपर्यंत येणार। आता जाहिरातीच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे दिवसेंदिवस ढकलत ढकलत पुढे गाडी चालू आहे। आत्ता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणचे रिक्त जागांचा तपशील मागवलेला आहे। म्हणजे रिक्त जागांचा तपशील कधी मागवला जातो, ज्यावेळेस पोलीस भरती काढणार किंवा पोलीस भरती निघणार त्यावेळेसच तपशील मागवला जातो। म्हणजे तपशील मागवलंय याचा अर्थ पोलीस भरती 100% आहे। आता पोलीस भरती 100% आहे, पण ह्या 100% मध्ये काय होतंय, गाडी पुढे ढकलत जातीय, आणि विशेष म्हणजे ट्रेनिंग सेंटर पण खाली होणार आहे जोपर्यंत नवीन पोलीस भरती होईल। पोलीस भरती होण्यासाठी कारण भरपूर आहेत, त्यामुळे 100% पोलीस भरती होईल। आता 5 मार्च पर्यंत आपल्याला वाट बघायचे, 5 मार्च पर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते। मित्रांनो, तुम्ही किंवा मी किंवा कोणताही युट्यूबर चॅनल किंवा कोणताही शिक्षक तुम्हाला याच गोष्टी सांगतील की भरती निघेल, निघण्याची शक्यता आहे। शेवटचा जो निर्णय असतो ना मित्रांनो, तो शासनावरती डिपेंड असतो, त्यामुळे 19-20 होणार आहे आणि तुम्हाला संयम हे ठेवावंच लागणार आहे। जर तुम्हाला यावर्षी पोलीस व्हायचं असेल तर संयम मात्र ठेवावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही। पोलीस भरती बघा 5 मार्च पर्यंत जाहिरात देण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे अगोदर लेखी परीक्षा की मैदानी चाचणी। बघा, पोलीस भरतीचं जवळपास 100% गॅरंटी अगोदर तुमचं मैदानी चाचणी होईल। हा डोक्यातून विचार काढून नका, अगोदर मैदानी चाचणी होईल नंतर लेखी परीक्षा होईल। पण तुम्ही असं गृहित समजायचं नाहीये की समजा अचानकपणे काही निर्णय झाला। आता अचानकपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्णय होतात, तुम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीजेपी मध्ये जाईल, पण गेली। कोणालाच वाटलं नव्हतं की शिंदे साहेब शिवसेनेतून बाहेर पडून आपला वेगळा गट स्थापन करतील, ते पण झालं। म्हणजे या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर काही होऊ शकतं, पण बघा 100% गॅरंटी आहे अगोदर मैदानी चाचणी होईल आणि नंतरच तुमची लेखी परीक्षा होईल। आता पुढचा महत्वाचा मुद्दा, ईडब्ल्यूएस ला वयात सूट मिळणार का। आता आपण मागेच एक न्यूजपेपरमध्ये न्यूज वाचली, आता ईडब्ल्यूएस ला वयामध्ये सूट भेटणार नाही। बघा, ती जी काही न्यूज होती ना मित्रांनो, ती भरती 2019 रिलेटेड ती न्यूज होती। म्हणजे आतापर्यंत जे पोलीस भरती झाली, इतर एक्झाम झाल्या, वनरक्षकचे झाल्या, तलाठी झाल्या, या सर्व ठिकाणी ईडब्ल्यूएस ला वयात सूट मिळालेली आहे। आणि याच्यानंतर जे पण गव्हर्नमेंट जॉब्स निघतील, जे पण भरती निघेल, त्यामध्ये सुद्धा ईडब्ल्यूएस ला वयामध्ये सूट मिळणार आहे। आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस काढला असेल आणि तुमच्या मनामध्ये जर भीती असेल की ईडब्ल्यूएस ला सूट भेटणार की नाही भेटणार, तर मित्रांनो 100% भेटणार आहे, लक्षात ठेवा। ईडब्ल्यूएस कशासाठी काढलं होतं, त्याच्यासाठीच काढलं होतं की मुलांना वयामध्ये सूट मिळायला पाहिजे, जेणेकरून ज्यांना शेवटची संधी मिळालेली असेल किंवा ज्यांना परीक्षा द्यायचं असेल, जे ओपन कास्ट मध्ये असतील पण गरीब असेल, ज्यांचं उत्पन्न कमी असेल, त्यांच्यासाठी हे ईडब्ल्यूएस काढून दिलेलं आहे, आणि त्यामुळे यामध्ये वयात सूट मिळणार, याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका। पुढचा मुद्दा, लोकसभा निवडणुकांचा भरतीवर काय परिणाम। बघा, 2014 मध्ये सुद्धा लोकसभा निवडणूक होत्या आणि त्यावेळेस सुद्धा पोलीस भरती झाली होती। म्हणजे लोकसभा निवडणुकीचा पोलीस भरतीवरती शक्यता परिणाम होत नाही, लक्षात घ्या, परिणाम होत नाही। समजा इनकेस आचारसंहिता लागली, तर बघा आचारसंहिता लागली तर किती दिवसांची असते आचारसंहिता, 45 दिवसांची असते। मग जर अगोदर फॉर्म जरी निघाले तर 45 दिवसानंतर ते भरती प्रक्रिया सुरू करू शकतात ना।
मग असं पण फॉर्म भरायला महिनाभर जाणारच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्शन निघाल्यानंतर अगोदर फॉर्म जरी भरून घेतले तरी सगळ्या मुलांसाठी बेटर आहे. आणि ते पुढच्या वेळेस आचारसंहिता वगैरे संपली, निवडणुकीचा कार्यक्रम संपला की नंतर पोलीस भरतीचा कार्यक्रम चालूच होणार आहे. म्हणजे मागे पुढे दिवस होतील पण पोलीस भरती 100% निघणार, ही गोष्ट लक्षात घ्या. मुद्दा आहे मराठा आरक्षण 10%, मग ईडब्ल्यूएस काढावं की नाही काढावं. बघा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुमच्याकडे ईडब्ल्यूएस असेल तर तुम्ही पूर्णपणे सेफ मध्ये आहात. आता 10% आरक्षण मराठ्यांना द्यायचं डिक्लेअर झालेलं आहे, सरकारने डिक्लेअर केलेलं आहे. याच्या अगोदर पण झालं होतं, आत्ता पण झालेलं आहे. आणि याच्या संदर्भात कोर्टामध्ये निर्णय होईल. मागच्या वर्षी पण कोर्टामध्येच गेला, 2 वर्ष 3 वर्ष प्रकरण गाजत राहिला, शेवटी निर्णय लागला आणि मराठा आरक्षण रद्द झालं. काही कारण असतं, काही असेल त्यांची समिती बिमिती आपल्याला काही घेणे देणे नाही. महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण लागू झालं तर व्हेरी गुड. मराठा आरक्षणासंदर्भात तुम्ही दाखला जे काही भेटत असेल आरक्षणासंदर्भात सर्टिफिकेट ते तुम्ही काढूनच घ्या, त्याबद्दल काहीच नाही. पण ईडब्ल्यूएस सुद्धा असू द्या. जर तुमचं ईडब्ल्यूएस मागच्या वर्षीचं असेल, तो जर या वर्षी एक्सपायर होत असेल तर परत एकदा रिन्यू करून घ्या. कारण ह्याचं तर गॅरंटी नाही, पण हे तुमच्यासाठी 100% गॅरंटीचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला वयामध्ये सूट मिळणार आहे, मेरिटमध्ये सुद्धा फरक पडणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण मिळाला पाहिजे. मिळालं नाही मिळालं ती वेगळी गोष्ट आहे, पण हे तुम्ही हातचं जाऊ देऊ नका. ओके. आणि बाकी मित्रांनो, आता आपण पोलीस भरतीसाठी डेली टेस्ट चालू करणार आहे. डेली तुम्हाला 25 मार्काची टेस्ट मिळणार आहे. पहिले सारखं जसं आपण पहिले करत होतो डेली टेस्ट देणार आहे, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, ग्रुप मध्ये जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक भेटत राहतील. ओके. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये पटापट शेअर करा. तसेच ऑनलाइन ऑफलाइन बॅच जॉईन करण्यासाठी उमंग करियर अकॅडमी ठाण्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क आहे 9996568688 या नंबरवरती. या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि पोलीस भरतीची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच जॉईन करून आपली संपूर्ण तयारी करायची आहे. जय हिंद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.